सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलका मराठी शाळेत बूट पायमोजे वितरण. सर्व शिक्षण अभियानांतर्गत 100 विद्यार्थ्यांना लाभ. सदलगा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांचे शाळांमध्ये सर्व शिक्षण अभियानांतर्गत सुमारे 100 विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे वितरण करण्यात आलं. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तात्यासाहेब कदम आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अमृत समन्नावर हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मलगोंडा पाटील हे होते. सदस्य श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राजेंद्र अमृत समन्नावर म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय वस्तूंचा उपयोग व्यवस्थित करावा. बूट हे पायाला जसे घट्ट बसतात तसा विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास घ्यावा असे सांगून पायमोजे हे संस्काराचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तात्यासाहेब कदम आणि शिक्षिका आर एन शिंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका व्ही एन शिंदे, शिक्षिका जी एस कुंभार, डी जी इंगळे, एस बी पाटील, शिक्षक बी जी मोहिते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार डी जी इंगळे यांनी मानले. मानकर न्यूज साठी सदलगावहून प्रतीक कदम.